निवडणुकीमध्ये जे गेम चेंजर ठरतील? नाही, नक्कीच खरं म्हणजे गेम चेंजर हे मला वाटते आमची जनता निश्चितपणे सक्रिय झालेली आहे आणि आमचे सर्व सहकारी सक्रिय झालेले आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये या 5 वर्षामध्ये चांगलं काम करायची भूमिका आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि मग प्रत्येकाची सेवा करण्याचा प्रयत्न केला, लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला, अनेक घटकांना मदत करायची भूमिका घेतलेली आहे. आज मी आपल्याला आवर्जून सांगू शकतो की आज कणेरीमध्ये आपण आलेलो आहे, इथं देखील जवळजवळ 20 कोटीची कामं आपण केलेली आहे हे लोकांना माहिती आहे. पुढची मंडळी काय बोलते ह्याकडे आम्ही लक्ष दिलेलं नाही आहे. आम्ही चांगलं काम केलेलं आहे हे लोकांना या माध्यमातून माहिती आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये देखील युवक युवतींसाठी आपण निश्चितपणे अजून चांगलं काम करणार आहे, ज्येष्ठांसाठी चांगलं काम करणार आहे. आणि एक माझं विजन आहे, अर्बन डेव्हलपमेंटच्या संदर्भात असेल, आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, विविध घटकांना मदतीची भूमिका राहणार आहे आणि लोकांना विश्वास आहे की हा त्यांचा मुलगा, नातू, भाऊ या नात्याने नेहमीच या 5 वर्ष लोकांसाठी उपलब्ध राहिलेला आहे आणि मग याच विश्वासावर लोक मला निश्चितपणे मोठ्या संख्येनं या निवडणुकीमध्ये निवडून देतील. लाडक्या बहीण योजनेचा काही फरक जाणवेल का? नाही, मला असं वाटते की एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे. मी अनेक माता भगिनींना भेटतो आणि त्यांच्या माध्यमातून मला जाणवते, आज त्यांना भेटल्यानंतर तेच आम्हाला सांगतात की एका बाजूनं देतात आणि दुसऱ्या बाजूनं 4 पटीनं आमच्याकडनं घेतात. आणि मला वाटते आज एका बाजूला जी महागाई वाढत चाललेली आहे याचं दुःख सगळ्यांना आहे. ही दिवाळी सगळ्यांना थोडी महाग गेली अशा पद्धतीचं लोकांकडनं भावना व्यक्त होते आहे. तेलाचे दर काय वाढलेत, गॅसचे दर कशा पद्धतीनं वाढलेत आणि मग जर अशा पद्धतीनं जर महागाई वाढत असेल तर मला वाटते सगळीच माता भगिनी आज विचार करतील आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीला मोठ्या मतांनी आज आम्हाला सगळ्यांना पाठबळ मिळेल. कणेरीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही काय ह्या 10-12 दिवसासाठी आव्हान करा? खरं म्हणजे गेले अनेक वर्ष आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व सहकारी काम करतात. हे सर्व आमचे कार्यकर्ते जे आहेत हे आमचं कुटुंब आहे आणि हे कुटुंब जीवाचं रान करून आम्हा सगळ्यांना तळ आता पुढावं आणि जपायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मला खात्री आहे मी त्यांना फार काय सांगावं लागणार नाही. आज ऋतुराज पाटील म्हणून प्रत्येकाने विचार केला आहे की आम्ही ऋतुराज पाटील आहे आणि ह्या पद्धतीनंच लोक काम करा लागलेत. प्रत्येकाच्या घरी जाऊन लोकांना भेटून आपण जी कामं केलेत ते समजावून सांगा लागलेत आणि मला विश्वास आहे की आज लोकांना बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि आमचे कणेरीचे सर्व प्रमुख सहकारी हे ताकदीनं काम करतील आणि जास्तीत जास्त मतदान हे निश्चितपणे माझ्या